तर मित्रांनो, माझ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपली नवीन रेसिपी आहे ओल्या बोंबिलचा रस्सा. तर आपण पाहूया त्याच्यासाठी काय काय लागतं ते. ओले बोंबिल घेतलेले आहेत, चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते. आता वाटण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण पाहूया. 15-20 लसूण पाकळ्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं घेतलं आहे भाजून घेतलं आहे, आणि धण्याची पावडर घेतली आहे अर्धा चमचा. आता हे आपण सर्व मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊया. आता आपलं हे वाटण तयार आहे, चांगलं बारीक करून घेतलं आहे पाणी टाकून. आता आपण हे आपल्या बोंबलाला लावणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत एक चमचा. आता हे पण सर्व मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आपली कढई तापलेली आहे, मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते मोठे 3 चमचे. त्याच्यामध्ये आपण तेल तापलं की आपण लसूण टाकणार आहे ठेचलेलं. 5-6 पाकळ्या मी लसूण घेतलं ठेचून, तो टाकणार आहे. आणि नंतर आपल्याला कोकम टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया फोडणीला. आपलं चांगलं लसूण चांगलं ब्राऊन झालं की आपण हे बोंबिल आहेत ना, आपण ह्याच्यावर परतणार आहोत. आता आपला लसूण लाल झालेला आहे, आता आपण हे बोंबिल आहेत ना ह्याच्यामध्ये परतूया. चांगले परतून घेऊया मस्तपैकी. साईडने तेल आपला मसाला पण चांगला परतला गेला पाहिजे. वास तर छान आला आहे मसाल्याचा. आणि जास्त काही शिजवायची गरज नाही आहे, एक कड आणला की लगेच बोंबिल तयार होत आहेत. आता आपले बोंबिल चांगले परतून झालेले आहेत. आता आपल्याला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकूया. आता त्याच्यामध्ये आपण 4-5 कोकमं घेतली आहेत, ती आपण टाकणार आहोत. आपण मीठ टाकलेलं नाही आहे, आता आपण मीठ टाकूया. अंदाजे तुम्हाला लागेल चवीनुसार मीठ टाकूया. आता रश्याला कड आला की आपले बोंबिल झाले. मग लगेच गॅस बंद करून टाकायचा, बोंबिल लगेच शिजतात. आता आपण कढईची वाट पाहूया. आपल्या बोंबलाच्या रसाला चांगला कड आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपले बोंबिल रेडी. तुम्ही पहा आपला बोंबिल अख्खाच्या अख्खा राहिलेला आहे, त्यामुळे जास्त कड नाही घ्यायचा, नाही तर बोंबिल गळून जातात. तर मित्रांनो, आता बघा की आपलं छानपैकी झालेलं आहे. हे आपले बांगडे आणि हे आपले बोंबिल. मी बोंबिल पण तुम्हाला काढून दाखवतो. ते बघा गळाले पण नाही, हे प्रॉपर अख्खे राहिलेले आहेत. आणि हा जो आपला मसाला, तर कसं वाटतं आहे मित्रांनो, छान वाटतं आहे ना? तर नक्की करा. तर तात्पुरतं मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.